साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मय कपिल पाटील. तर मित्रांनो, आपला हा साऊथ जर्नीचा सेकंड पार्ट आहे. आणि तुम्हाला फर्स्ट पार्ट कसा वाटला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बघितलं नसेल तर नक्की बघा. आणि तुम्हाला कमेंटमध्ये काहीतरी करायला सांगितले मी हॅशटॅग तन्मय पाटील ब्लॉग्स, तेच लिहायचं आहे फक्त आपल्याला. आणि आम्ही आता निघालो आहे मीनाक्षी टेम्पलला. आणि बघा, सगळी मित्रमंडळी आपली रेडी झालेली आहे, म्हणजे फॅमिली पूर्ण रेडी झालेली आहे. आणि आपली गाडी पण आलेली आहे पिकअप करायसाठी. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मंडळी, बाहेरचं क्लायमेट बघा, एकदम थंडगार क्लायमेट आहे इकडचं. खूप भारी क्लायमेट आहे इकडचं. आणि सगळी मंडळी आपले बसले बघा. तर मित्रांनो, इकडे वाई गाई नदी आहे बघा. बघा, मला नाव पण प्रोनाऊन्स करता नाही येत, पण आहे वाई गाई नदी, काय माहीत नाही, पण हाय नदी आहे. खूप मोठी नदी आहे मित्रांनो. A few minutes later. मित्रांनो, इकडे ना बस ट्रॅव्हलिंग असे ट्रॅव्हलिंगचे बिझनेस खूप चालतात, कारण टुरिझम प्लेस असल्यामुळे इकडे टुरिस्ट खूप येत आहेत, त्यामुळे ट्रॅव्हलिंगचा बिझनेस इकडे खूप चालतो. तर मित्रांनो, आता टेम्पल जवळ आला ना, तर आपल्याला आता फुलं फळांची दुकानं जवळ दिसते. आणि इकडे खाजूर ड्रायफ्रूटची दुकानं खूप आहेत, म्हणजे ड्रायफ्रूट बघायला खूप भेटतात. मित्रांनो, हे पहा, खूप छान असं टेम्पल आहे. आणि मित्रांनो, मला साऊथची ना एक गोष्ट खूप आवडते, इकडे ना टेम्पल खूप छान असतात ना, तेच टेम्पल बघायला खूप भारी वाटतं मित्रांनो. आणि आत्ता समजले का टेम्पलमध्ये फोन अलाउड नाही आहे, तर इकडे फोन लॉकर आहे, तिकडे फोन ठेवायला लागतील आपल्याला. चलो. One hour later. तर मित्रांनो, आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं. आणि मंदिरातले कलाकारी होते ना मित्रांनो, मूर्ती कलाकारी खूप छान होते मित्रांनो. मी खरं बोललो ना, माझं दर्शन पण एवढं छान झालं. आणि ज्या मंदिरातल्या कलाकारी होती ती मी बघतच राहिलो होतं. तुम्हाला इंटरनेटच्या मदतीनं मी दाखवायचा प्रयत्न करेन खूप छान प्रकारे. आणि मित्रांनो, असे चारही साईडला चारही दिशेला चार गेट आहेत आणि मधोमध मंदिर आहे. आणि मित्रांनो, आम्ही प्रायव्हेट दर्शन केलं, कारण खूप गर्दी होती आणि 2 तास लागले असते दर्शन करता करता लाईनीमध्ये, तर तेव्हा आम्ही प्रायव्हेट दर्शन केलं. A few minutes later. तर मंडळी, आता नाश्ता करून फ्रेश झालोय. आणि आता बॅग बघा, वरती कॅरेट वर चढवायला घेतलेत. आणि आम्ही चेकआउट केलेलं आहे फायनली. A few minutes later. तर मंडळी, आता कोडाकिनारच्या प्रवासाला सुरुवात केली आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला चला जाऊया. आणि तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो, तर नक्की एन्जॉय करा. तर मंडळी, 2 तास ट्रॅव्हल केला आम्ही. आणि आता कलपगटी रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी खायला थांबलोय. हे फेमस रेस्टॉरंट आहे, मी रील वर बघितले ना. इकडे बिर्याणी खूप छान प्रकारे भेटते, तर आपण बिर्याणी खाणार आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही 3 बिर्याणी ऑर्डर केलेत आणि 2 थाली ऑर्डर केली. आणि इकडे बघा, फोटोशूट चाललाय फॅमिली आणि प्लेटिंग पण केले बघा, खूप छान प्रकारे केलीच्या पाण्यावर. काय बाबू? तर मंडळी, बिर्याणी पण आल्यात आपल्या खूप छान प्रकारे. आणि बिर्याणी स्पेशल बिर्याणी आहे बघा, 1957 ला रिलीज केलेलं हॉटेल त्यांचं, खूप छान प्रकारे. मंडळी, मी जेवतो आली कधीच ब्लॉगिंग नाही करत, पण तुम्हाला टेस्ट सांगायचं आहे म्हणून मी ब्लॉगिंग करतो. एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो, भारी टेस्ट आहे. A few minutes later. तर मित्रांनो, बिर्याणी खूपच छान होती, भारी लागली खायला. आणि तुम्ही इकडे व्हिजिट पण करू शकता, कोडाकिनारला जातावेलीज रेस्टॉरंट आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही व्हिजिट करा. खूप छान असं रेस्टॉरंट आहे. आता आम्ही निघालो आहे जायसाठी कोडाकिनारला, तर चला जाऊया. तर मंडळी, क्लायमेट बघा कोडाकिनारचं, वरती आहे. आता हिल स्टेशन चढतोय आपण, म्हणजे घाट चढतोय. सुरुवात केली आत्ता सुरुवात केली, तर अभी बाकी. हा, तुम्हाला या ब्लॉग मध्ये खूप धमाल मस्ती करणार आहोत आपण. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. आत्ताच पावर आले सगळ्यांच्या अंगात, जेवलेत ना खूप, 7-8 बिर्याणी खाल्लेत मस्त पैकी. तर मंडळी, वरती पाणी पडतोय बघा, वॉटरफॉल दिसतायत आपल्याला, वॉटरफॉल. व्ह्यू बघा, व्ह्यू. ओ भाई. One hour later. तर मंडळी, फायनली आम्ही हॉटेलवर पोहोचलेलो आहे. आमच्या हॉटेलचं नाव आहे ड्रीम लँड. आणि बघा हॉटेल बघा, खूप छान असं हॉटेल आहे. आणि आम्हाला दिसले बघा काय ऑडी.
RS Q3 कडक गाडी आहे मित्रांनो, ती पण कडक गाडी आहे ना. आपल्याला अशाच गाड्या बघायला भेटणार आहेत. आपण केरलामध्ये पण जाणार आहोत आणि केरलामध्ये याच्यावर भारी गाड्या बघायला भेटणार आहेत, जसं की सुप्रा, GTR अशा गाड्या बघायला भेटणार आहेत. मित्रांनो, मला ना सिगरेट, दारू याचं ॲडिक्शन नाही, मला कारचं ॲडिक्शन आहे, खूप जास्तच ॲडिक्शन आहे खरं बोललो तर. गाडी बघायलाच भारी वाटते ती. मंडळी आता आम्ही रूम घेतले आहेत, पण आता लगेच उतरायला घेतले म्हणून थांबलोय जरा वेळ, आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो समोरचा. व्ह्यू किती भारी आहे, व्ह्यू बघा. आणि मुलं तिकडे फुटबॉल खेळतात खूप छान प्रकारे. ए फ्यू मिनिट्स लेटर. तर मंडळी चला तुम्हाला रूम दाखवतो, इकडचे रूम भारी आहे. ए पहा रूम, मस्त रूम आहेत मित्र. आउटसाइड व्ह्यू. आणि बाथरूम पण दाखवतो समोर. बाथरूम आणि प्रत्येक कपलला रूम दिले. हा एक रूम आहे आणि या साइडचा एक रूम आहे. प्रत्येक कपलला एक एक रूम आहे. तर मंडळी इकडचं क्लायमेट खूपच भारी आहे मित्रांनो. थंडावा आहे, खूप थंडावा आहे ना, थोडं ऊन पण आहे, तर सन मध यायला खूप भारी वाटतं. हे पहा, इकडे छोटी मुलं खेळायला लागली आणि चाचू पण तिकडे गार्डन मध्ये आहे. चाचू नानी पण आहे तिकडे. आणि मंडळी इकडे ना फॅन नाही, तुम्हाला बघायचं असते ना, बघा इकडे फॅन नाही, एसी नाही, कारण की इकडे एवढी थंडी लागते ना मित्रांनो, खूपच थंडी लागते मित्रांनो. आता मित्रांनो आम्ही चाललोय बाहेर, त्यासाठी मी फ्रेश व्हायला जातो, नंतरला तुम्हाला भेटतो. 5 minutes later. तर मंडळी फायनली रेडी झालेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता मी माईक लावलाय. हा माईक मला माझ्या मित्राने दिलाय, कारण की त्याला वाटलेलं का माझा आवाज येत नाही ब्लॉग मध्ये, तेव्हा त्यांनी मला माईक दिला. आणि तो बोला का मला मेन्शन करू नको, त्यासाठी मी त्याला मेन्शन नाही केलं. त्या कारणामुळे मला, माझी इच्छा तर आहे खूप त्याला मेन्शन करायची, पण असू दे. तो पण एक आर्टिस्ट आहे खूप छान असा, त्यांनी मला माईक दिला आहे. खूप भारी वाटलं माईक दिल्याबद्दल, थँक्यू. आणि मी असं नॉर्मली ब्लॉगिंग करता मी माईक यूज नाही करणार. आपण जेव्हा क्राऊड प्लेसमध्ये जाऊन किंवा मार्केटमध्ये जाऊन तेव्हा आपण माईक यूज करणार आहोत. मला माईकची क्वालिटी कशी वाटते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, त्याप्रमाणे आपण माईक यूज करत जाऊ. तर मंडळी आता सगळी मंडळी आलेली आहे, पूर्ण फॅमिली आलेली आहे, गाडीत बसले आणि पप्पाचे फ्रेंड आहेत. आम्ही जेव्हा आलेलो पहिल्यांदा फर्स्ट टाइम तेव्हा पप्पाचे फ्रेंड झालेले. आणि आता चालू आहे आपण कोड्या लेकला, तिकडे खूप मोठी लेग आहे, 5 किलोमीटर राऊंड सर्कल करायला लागतो तेव्हा ती कम्प्लीट होते लेग, एवढी मोठी लेग आहे. तर चला जाऊया आणि तिकडे एन्जॉय मस्ती करूया. ए फ्यू मिनिट्स लेटर. तर मंडळी हे पा, कोड्या गिनरचं फ्रूट आहे, फ्री टोमॅटो, खूप छान असं फ्रूट आहे. तर बघूया आपण टेस्ट करून. बघा, कापायला घेतले, पूर्ण ज्यूस प्यायचा असतो फक्त याच्यातला. तर आपण खाऊन बघूया. खट्टा मिठा एक नंबर, आंबट गोड आहे ते खायला. ए सीड्स खायचे आहेत. ज्युसी फूड आहे, पण बाईट घेऊन सुद्धा बाईट बाईट अंदर ब्रश करो. नो बाईट, नो बाईट. मित्रांनो इकडे लँग्वेज प्रॉब्लेम खूप होतो, पण इकडचे बांधव आहेत काही, त्यांना हिंदी समजते, हिंदी इंग्लिश समजते. आपण त्याच्यातही हिंदी मध्ये बोलू शकतो किंवा इंग्लिश मध्ये बोलू शकतो, मराठी मध्ये नाही बोलू शकतो. फूड एक नंबर आहे, बाहेर लागते खायला. तर मित्रांनो हे पहा, इकडे कोड्या लेग आहे आणि इकडे मार्केट आहे, खूप मोठं असं मार्केट आहे. तर आपण एक्सप्लोर करणार आहोत आता. आता मित्रांनो इकडे स्वेटरच आणि ब्लँकेटचं मार्केट खूपच मोठं आहे, तुम्ही बघू शकता, खूपच मोठं आहे मार्केट. बघा तिथपर्यंत गेले मार्केट. तर आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू पूर्ण, आणि मला स्वेटर पण घ्यायचं आहे. तर घेऊया आपण मित्रांनो, इकडे चॉकलेटचे खूप मार्केट आहेत ना, इकडे होममेड चॉकलेट बनवले जातात, म्हणजे घरी बनवले जातात चॉकलेट विक्रीला. तर खूप छान असे चॉकलेट्स आहेत, आम्ही टेस्ट करून पण बघितले, भारी चॉकलेट्स आहेत. तर मंडळी आता स्वेटर शॉपवरून आम्ही स्वेटर घेतले. हे पहा स्वेटर कसं आहे, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बघा ग्लोव्ज पण घातलेत मस्त पैकी. आणि इकडे आता रात्री होत चालली आहे, तसा थंडावा पण वाढत चालला आहे, ग्लोव्ज घातलेत त्यासाठी. सर्दी होण्याचे चान्सेस आहेत मला, कारण की मला सर्दीचा त्रास थंडीत होतो म्हणजे होतो. तर मंडळी आता चाय प्यायला आले मंडळी सगळे. बघा आपली मंडळी सगळी चाय प्यायला आले पूर्ण फॅमिली. बघा आमची परी डॉरीमॉन झाली ना, इकडे मोमोज खात आहेत सगळे जण. बरं आहे, बरं
तर मंडळी इकडे चाय बनवायची पद्धतच वेगळी आहे. तुम्हाला चाय बनवतात तसा ते दाखवतो. नक्की बघा हे बघा. पहिला चाय पत्ती गरम केलेली असते, त्याच्यानंतर दूध टाकतात वरती. तर खूप छान प्रकारे चाय लागतो इकडचा. साखर टाकली. A few minutes later. तर मंडळी इकडे थंडी केवढी आहे तर तुम्हाला त्याचा अंदाज दाखवतो. नक्की बघा. आता तुम्ही बघितली ती माझ्या अंगातली गरमी आहे. तुम्हाला दिसला असेल का मला माहित नाही, पण हा मित्रांनो इकडे थंडी खूप आहे. बोलायला गेलो तर 20 degrees टेम्परेचर आहे इकडे. खूपच थंडी आहे मित्रांनो. तर मंडळी एवढं मार्केट असतं वेली, मम्मीचं स्वेटर घेणार नाही असं होणारच नाही. तर मम्मी, नानी आणि नानीनी 3 sweaters घेतलेत. कितीचे माहितीये का? 1200 चुना लावलाय चाचूला, चाचू लोकांना आणि पप्पाला पण चुना लागलाय 1200 rupees. तर माझंच काय, माझं स्वेटर एकदम स्वस्तात भेटलं मला, पण त्यांना 1200 चुना लागला. चांगली गोष्ट आहे, मुलांना स्वस्त, बायकांना जरा मागत भेटते. आणि या काकूनी दिला मला. हा तू बोलो ना आपकी लँग्वेज में. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब. हा तन्मय पटेल ब्लॉग्स. ओके. Thank you. A few minutes later. तर मंडळी आता मी गाडीचं पॅकेज बुक केले. इकडे पॅकेज बुक करून देतात आपल्याला. 32,000 rupees झालं पूर्ण पॅकेजचं बोलायला गेलो तर. आणि सगळे स्पॉट म्हणजे आता आमचे जे जे स्पॉट्स आहेत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजतीलच. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे आणि तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायचं आहे. ओके. आणि हे पूर्ण पॅकेज आपल्याला टोल म्हणजे त्यांच्या टोलचे पैसे आणि जेवढे पण आहेत आपण अडवतील पार्किंगचे पैसे जसे ती लोकं भरतील. आणि जे आपल्याला एन्जॉय राईड करायचे जसे का बोटिंग बिटिंग आपल्याला घेऊन जातील ती लोकं, तिकडे आपल्याला पैसे भरायचे असतात. गाडीचं पूर्ण पॅकेज आता त्यांच्या हातात दिले. आपण नुसतं गाडीत बसून ट्रॅव्हल करायचं. 5 minutes later. तर मित्रांनो आता आम्ही हॉटेलवर आलोय रेस्ट करायसाठी थोडा वेळ. आणि तिकडून आम्ही आता बाहेर जाणार आहोत. काकाने आमच्यासाठी गावठी कोंबडा केला आहे जेवायसाठी. तर तिकडचा आहे गावठी कोंबडा, तर खायला मज्जा येणार आपल्याला. माझा मित्र आहे कोड्या किल्ल्याचा, जवळ 10 वर्ष आपण दोस्त आहे. आणि भरपूर यांच्या थ्रू मी इथे कोड्या किल्ला लोकांना पाठवला आहे. आणि मेरा दोस्त कोड्या किल्ला का विजय मला पंडरा मला लाईक पण. मित्रांनो हे बोलत आहेत का तन्मय पाटील ब्लॉगला लाईक करत, त्याचं लाईक करत. खूप छान वाटलं. A few minutes later. तर मित्रांनो पप्पाच्या मित्राच्या आता घरी आलोय. आणि आता त्यांच्या पद्धतीत त्यांनी गावठी कोंबडा केलाय, तर आपण टेस्ट करून बघूया. आणि आपल्या आगरी पद्धतीत वेगळी चव असते, त्यांच्या पद्धतीत कशी चव असेल ते आपण पाहूया. तर चला हे बघा, एक साईडला चिकन बनवायला घेतले आणि एक साईडला चपात्या बनवायला घेतलेत मस्त गरम गरम. आणि इकडे मेल कुक आहेत म्हणजे माणसं जेवण बनवत आहेत. तर मंडळी आता पूर्ण फॅमिली आपली बसलेली आहे जेवायसाठी. आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू दिसत असेल, आम्ही आता टेरेसवर बसलो आहे आणि त्यांचं आम्हाला बसायसाठी सेटअप केला आहे खूप छान असा. मी बघू शकता बघा. तर मित्रांनो हे पप्पाच्या मित्रांचं घर आहे. बघा किती छान घर आहे. आणि आता आम्ही आतमध्ये का आलोय, कारण की बाहेर थंडी लागत होती खूप. तर आम्ही आता आतमध्ये आलोय. इकडे आता थोडी गर्मी तरी भेटते. आणि बघा इकडे पण पंखे नाही आहेत सगळ्या ठिकाणी, इकडे पण पंखे नाही आहेत. तर मंडळी आता मसरीनी खाल्लेले पीस आले बघा, चिकनचे खूप छान असे कांदा लिंबू एक नंबर. तर मंडळी आपल्या इकडे चिकन पण आले आणि सूप पण आले, सगळं साऊथ इंडियन टाईप फूड आहे. आणि इकडे कढी पण आले साऊथ इंडियन टाईप खूप छान अशी. हे बघा राईस पण आले आणि चपात्या पण आलेत. बघा गरम गरम आहे सगळं जेवण, गरम गरम आहे. तर जेवायला खूप मजा येणार आहे. मी तुम्हाला जेवण भेटतो आणि जेवणाची टेस्ट कशी आहे ते पण सांगतो. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. A few minutes later. मित्रांनो जेवण खूपच छान होतं मित्रांनो. आणि चव बोललो ना एक नंबर भारी चव होती. मी ब्लॉगिंग करणार होतो जेवता वेळी, पण विचार केला असू दे आता जेवणावर मन लागले तर जेवून घेतो असं झालेलं. आणि माझे दोन्ही हात बिझी होते जेवणात म्हणून मी ब्लॉगिंग नाही केली. पण हा मित्रांनो जेवण खूप छान होतं. आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं की तुम्हाला मी कमेंट काहीतरी करायला सांगितलं आहे. हॅशटॅग तन्मय पाटील ब्लॉग्स, पाटी एस लागला पाहिजे. माझं नाव आहे ना परफेक्टली तसंच लिहा जा. आणि जो माझं नाव परफेक्टली टाकेल त्याला मी कमेंट मेन्शन करेन माझ्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करा, असे ब्लॉग येतच राहणार आहेत. आणि जेवढा शेअर होत असेल
तेवढं शेअर करा. बाय बाय.